नमस्कार, देशदूतची टीम आली आहे कळवणमध्ये आणि माझ्याबरोबर आहेत कळवण नगराध्यक्ष, नगरपंचायतचे जे अध्यक्ष आहेत ते कौतिक केदार पगार साहेब. सर नमस्कार आणि देशदूतमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आत्ताच त्यांच्याबरोबर इथे आहेत राजेंद्र भांबरे साहेब, हे राष्ट्रवादी कळवण तालुक्याचे अध्यक्ष आहेत, आणि तसंच रंजन देवरे आहेत, हे कळवणचे एक युवा नेते आहेत. यांच्याशी आपण गप्पा मारतो आहे सगळ्यांशी. साहेब, पहिले तर सांगा की कळवण कसा तालुका आहे, त्याचा विकास कसा चालला आहे? तुम्ही दोन टर्म्स इथे अध्यक्ष आहात, कसं बघताय कळवणकडे? कळवणचा विकास एकदम जोरात चालू आहे आणि आमदार साहेब असल्यामुळे अजून जास्त काम भरभराट चालू आहे. बरोबर. पूर्वी इथे थोडं पाण्याची या परिसरामध्ये टंचाई होती, पण धरण झाल्याने जरा परिसरात थोडी हिरवाई आली. तुमच्याकडे काही योजना या धरणाच्या पाण्याच्या तुम्ही राबवताय? पाणी पुरवठा योजना 25.5 कोटीची आता आमदार साहेबांनी कळवण शहरासाठी मंजूर चनकापूर धरणातून मंजूर केलेली आहे. बरोबर. ती आता मंजूर झाली आहे, ती कधीपर्यंत कार्यान्वित होईल? एवढ्या दीड वर्षामध्ये कार्यान्वित. पाण्याच्या टाकीचे कामं चालू आहेत, पाईपलाईन चनकापूर धरणापर्यंत नेण्याचे कामं चालू आहेत, फिल्टर प्लांटचं काम चालू आहे. ही सगळी कामं चालू आहेत, त्याच्यामुळे या कळवण तालुक्याला, या शहराला पाण्याचा प्रश्न हा काही उरणार नाही. 40 वर्षापर्यंत पुढे 40-50 वर्षाचं नियोजन आहे. अरे वा, म्हणजे पुढे बघून सगळं तुम्ही ते नियोजन केलेलं आहे. लोकसंख्या जशी वाढेल, 130 लिटर पाण्याचे, म्हणजे माणशी 130 लिटर पाण्याची योजनेपर्यंत ही योजना पुरू शकेल, त्याच्यामुळे कळवणची लोकसंख्या पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये वाढली तरी सुद्धा ही योजना कळवणकरांना पुरेशी पडू शकेल. सर, दुसरा एक प्रश्न असतो कुठल्याही भागातला, तो म्हणजे युवकांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा. त्याबाबत तुम्ही किती समाधानी आहात? इथं काही आणखीन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? नाही. स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांनी आश्रमशाळेचं इतकं जाळं पसरून ठेवलेलं आहे, तो म्हणजे आदिवासींपासून जनरल माणसांपासून सगळ्यांना तिथं काही ठिकाणी ऍडमिशन मिळतं. आणि RKM म्हणून आमची शशिकांत पवार अध्यक्ष होते, त्यांची शाळा, कॉलेज, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज अगदी चांगल्यापैकी चालू आहे. पण मग इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? आहेत ना. त्या दृष्टीने काही प्रयत्न करतायत का तुम्ही की इथं काही व्हावं, इथं काही उद्योग उभारावे किंवा भांडवल मिळावं, अशा दृष्टीने काही प्रयत्न? आमदार साहेबांचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी. बरोबर. आणि महिलांसाठी की इथे बचत गट चालू आहेत का? महिलांचं सक्षमीकरण तुम्ही कसं करता? जिल्हा परिषद मार्फत, पंचायत समिती मार्फत चालू आहे. बचत गट चांगल्यापैकी चालू आहेत, चांगले काम करते. आणि परिसरात हा शेतीचा परिसर आहे, इथे खूप सारे लोक शेती व्यवसायच करतात. त्यांचं आता एवढे 8-10-15 दिवसापासून भाव घडले, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. आणि यावर्षी कांद्याला भावच मिळाला नाही. हो, पण मग काही प्रयोग होत आहेत का तुमच्याकडे? युवा शेतकरी काही प्रायोगिक शेती करतायत का? ते काही वेगळ्या पद्धतीने शेतीकडे बघतायत? करतायत ना. काही युवा शेतकऱ्यांचे पोल्ट्री फार्म आहेत, काही शेतीमध्ये काहीतरी नवीन पद्धतीने चालू आहेत. शेतीपूरक व्यवसाय पण काही आहेत, जोडधंदे आहेत. कळवण तसं छोटंसं शहर आहे आणि याचा हा तालुका, आजूबाजूला असलेला हा सगळा शेती परिसर, इथे असलेली शेती ही मुळात कांदा, ऊस आणि मक्याची. कांद्याचे भाव तुम्ही जाणून आहात की सध्या गडगडले आहेत आणि शेतकरी थोडासा चिंतेत आहे. आधी आलेलं सगळं आसमानी संकट आणि त्याच्यात गडगडलेले भाव, पण त्यालासुद्धा पार करून आज कळवणमध्ये सगळ्यांसाठी, कळवणकरांसाठी इथली नगरपंचायत ही काम करती आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो सोडवला जातो आहे आणि अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स इथं राबवल्या जात आहेत. देशदूतची टीम कळवणमधनं.